पावसाने जबरदस्त प्रमाणात हजेरी लावलेली आहे परतीच्या पावसाने महाराष्ट्रात अतिप्रचंड प्रमाणात हजेरी लावलेली आहे याचाच काय परिणाम होणार आहे आज मध्यरात्री कोणते जिल्हे असतील अतिमुसळधार पावसाचे कोणते जिल्हे कोरडे राहतील आणि येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये कुठे होईल ढकफुटी सदृश्य पाऊस आणि कुठे असेल जयलमय परिस्थिती तर ते पाहूया तर आज मध्यरात्रीचा अंदाज जो आपण त्या ठिकाणी आज बघतो आहे तर रात्री एक आठ वाजल्यापासून प्रचंड पाऊस चालू होणारे जिल्हे असतील पुणे ज्यामध्ये जुन्नर त्याचबरोबर अळकुटी मंचर घारगाव हे पुण्यातील जे काय तालुके आहेत तिथे अतिप्रचंड पावसाचा येलो अलर्ट अहमदनगर जिल्ह्यातील सुद्धा काही बाँड्री शेजारील भाग ज्यामध्ये पारनेर टाकडी डोकेश्वर इकडे सुपे कंडाळा या ठिकाणी देखील प्रचंड पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे या बाप याबरोबरच नगर जिल्ह्याचा सर्वच भाग विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस त्याबरोबर छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे ज्यामध्ये पैठण भगूर यामध्ये अतिप्रचंड पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त जालना अंबड धुळगाव राजा परतूर सैलू या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर इकडे लातूर अकलूज सोलापूर सांगली सातारा या ठिकाणी देखील विखुरलेल्या स्वरूपात विजांसह पाऊस होईल त्यानंतर इकडे वाशिम शेगाव अमरावती जळगाव नंदुरबार माजलगाव मालेगाव या ठिकाणी देखील विखुरलेल्या स्वरूपात प्रचंड पावसाची शक्यता नागपूरमध्ये थोडासा पाऊस त्या ठिकाणी कमीच असेल अशी शक्यता आहे मग हाच पाऊस उद्या रविवारी एक तेरानंतर म्हणजे एक दुपारी बारा ते एकच्या नंतर प्रचंड प्रमाणात त्याचं रूपांतर आहे ते, ते किनारपट्टी किनारपट्टीलगत येलो अलर्ट आहे पुणे जिल्ह्याच्या भरपूर भागामध्ये येलो अलर्ट आहे या व्यतिरिक्त सातारा बारामती दौंड इंदापूर करमाळा जामखेड अहमदनगर श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर सिटी जालना पैठण कन्नड सिल्लोड चिखली लोणार वाशिम पुसाड हिंगोली बीड धाराशिव अहमदापूर देगळकर निजामाबाद निर्मळ तर या ठिकाणी अतिप्रचंड पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे उद्या दुपारनंतर पूर्ण महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यतासुद्धा वर्तवण्यात येत आहे तर उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस वर्तवण्यात त्या ठिकाणी आलेला आहे संध्याकाळी सहा नंतर तर नगर जिल्ह्यामध्ये अगदी प्रचंड पावसाचा येलो अलर्ट देखील आहे ज्यामध्ये राहुरी आळकुटी अहमदनगर शिरूर राळेगण त्याचबरोबर इकडे करमाळा परांडा या ठिकाणी अतिप्रचंड पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तर अशाच अंदाजांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो धन्यवाद